नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते, मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ असणार आहे, आता जस क्लायमेट चेंज झालाय, पावसाळा सुरू झालाय आणि आपली बाळं म्हणजे किशीश एक वर्षाच्या आत आहे, तिला अजून वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे। तर बाळांना सतत असं जसं वातावरणामुळे त्यांना सतत त्रास होत असतो, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो, तर त्यामुळे आता जसं पाऊस सुरू झालाय तर सर्दी खोकला होण्याचे चान्सेस खूप असतात आणि ॲक्च्युली आता साथ देखील आहे। तर सर्दी खोकला हा सतत बाळांना असल्यामुळे मग त्यांना कफ होणे, त्यांची छाती जामणे, छातीमधून हुरहुर असा आवाज येणे, तर आपण दरवेळेला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणं हे औषध नसतं। त्यानंतर ते औषध घ्यायला सुद्धा मुलं कळतात, तर कधी कधी आपण काही गोष्टी घरी सुद्धा ट्राय केलेल्या खूप बऱ्या असतात। तर आज मी त्याच ह्याच्यावर कफावर घरगुती काढा म्हणा, येस काढाच म्हणा, घरगुती काढा तुम्ही कशाप्रकारे करू शकता, की काही गोष्टी आपल्या किचनमधल्या आहेत तर काही गोष्टी बाहेरच्या आहेत, जसं की नॅचरल आहेत, तर त्या वापरून तुम्ही घरच्या घरी काढा कशाप्रकारे करू शकता। सो येस, आणि काढ्याची रेसिपी बघण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि त्यापूर्वी जर चॅनलला म्हणजे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला पण स्टार्ट करा। काढा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, एक एवढा गुळाचा खडा घेतलाय, हा चार लवंग, एक दहा एक तुळशीची पानं आहेत, सैंधव मीठ, ओवा एक चमचा, एक चमचा अळशी, एक चमचा सुंठ पावडर, आणि इथे मी या साईडला ही अडुळशीची पानं घेतली, एक 11-12 पानं आहेत जवळजवळ, आणि ती मोडून ठेवली आहेत पूर्ण। आता मी काढा बनवायला घेते। तर काढा बनवण्यासाठी मी हे पाणी उकळायला ठेवलंय, हे 1.5 ग्लास पाणी आहे जवळजवळ, हे जर आधी उकळवून घ्यायचं आणि पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते घेतलेलं साहित्य घालायचं। आता पाण्याला चांगली उकळी आली, आता पाण्याला चांगली उकळी आली, गॅस थोडा कमी करायचा तर टाकताना, आता याच्यामध्ये पहिली मी पानं घालून घेते अडुळशीची। तर मी जसं म्हटलं की 11-12 पानं आहेत, त्याची साफ मोडून घेतल्यात, आणि हे जे साहित्य होतं ते आता सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ताटाला जे चिकटलेलं ते पण मी व्यवस्थित घालून घेतलं, गॅस थोडा कमीच ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आतमध्ये, आणि हे 1.5 ग्लास पाणी टाकलंय ना तर ते अर्ध होईपर्यंत आपल्याला त्याला चांगलं उकळवून द्यायचंय। मीडियम फ्लेमवर आपण ते सगळं करून घेऊया, तर आता हे 10-1 मिनिटं लागतील त्याला अर्ध वेळाला, तर आपण ही उकळी आल्यानंतर भेटूया। तर आता हे एका पातळ कपड्याने गाळून घ्यायचं आहे, कारण गाळणीने तेवढं ते निघत नाही आणि आळशी चिकट असल्यामुळे ना ते गाळणीतून नाही पडत। तर हा असा मी एक कॉटनचा पातळ कपडा घेतलाय, आता याच्यातून मी ते गाळून घेणार आहे। तर आता हे मी अशा प्रकारे गाळून घेतलंय या कपड्यातून, त्याच्यामध्ये सगळं ते आहे, ऍक्च्युली शिशा रडत होती ना त्यामुळे मला ते दाखवता नाही आलं, तर हे मी अशा प्रकारे गाळून घेतलंय। आणि हे दिवसातून 2-3 वेळा कफसाठी मुलांना द्यायचंय, मग एका वेळेला ते 4-5 चमचे पियाले तरी चांगली गोष्ट आहे, जास्त पियाले तरी चांगली गोष्ट आहे, मग त्यातून आयदर ते उलटी करतील किंवा मग संडासा वाटेल ते बाहेर। आणि हे अशा प्रकारे एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये म्हणजे जे कंटेनर असतं झाकणवाला त्याच्यामध्ये तुम्ही करून ठेवू शकता, आणि नीट राहण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजमध्ये, आणि जेव्हा लागेल त्याच्या आधी ते रूम टेम्परेचरवर राहणं बाहेर ठेवून आणि मग बाळाला द्या। तर जस्ट आताच तुम्ही बघितलं की मी कशाप्रकारे काढा केलाय घरच्या घरी, तर एक एक टिप तुम्हाला देईन की अळशी थोडी कमी प्रमाणात घाला, जेणेकरून ती जास्त जेव्हा आपण ते पाणी आठवतो ते जास्त घट्ट होतं आणि ते गिळायला सुद्धा खूप कठीण होतं, म्हणजे ते जास्त घट्ट येत नाही, एका आधीच ती गुळगुळी असते। तर अळशीचा उपयोग आपल्याला माहितीच आहे की जशी ती पोटात गेल्यानंतर ती गुळगुळीत असल्यामुळे ती इझिली एकदा संडासा वाटेल बाळाचं कप बाहेर करते, अदरवाईज ती पोटात गेल्यावर थोडं गुळगुळल्यासारखं होऊन
ना कोटी वाले बाहेर तर एक दुसरा अडुळशाची पानं ही आपल्याला माहितीच आहे की आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की अडुळशाची पानं ही खोकल्यावर गुणकारी असतात. तसंच सैंधव मीठ हे घशाला खाऊ खाऊ नये किंवा इझिली एखादी गोष्ट डायजेस्ट व्हावं यासाठी सैंधव मीठ असतो. कारण गोवा पोटासाठी खूप चांगला असतो, डायजेशनसाठी पोटात पोटात दुखतं त्यासाठी. आणि मेन म्हणजे कधी कधी आपल्याला सर्दी वगैरे झाली तर आपण ओवा जरा गरम करून त्याची म्हणजे वासही येतो रुमालामध्ये बांधून त्याचं आपण काय म्हणू ते नाकावाटी आपण ओढतो जेणेकरून ते आतून आतमध्ये जाऊन थोडं रिलीफ मिळावं. तर ओवासुद्धा आपल्या सर्दी खोकल्यावर चांगल्या प्रकारे काम करतो. आणि येस गुळ जेणेकरून आपली लहान मुलं तो काढा पियावेत, थोडीशी त्याला चव यावी म्हणून गुळ, जेणेकरून थोडं गोड लागलं तर ते बाळ इझिली नाही म्हणता येणार, त्यांना नाही चवडत त्या गोष्टी, बट ते त्याच सीजनी ते पितात तरी. त्याचबरोबर गुळ थोडा गरम असल्यामुळे ती सर्दीला कंट्रोल करण्यात सुद्धा त्याची हेल्प होते. सो येस अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरले जे तुम्ही बघितलेत आणि प्रत्येकाला त्याचे बेनिफिट सुद्धा माहिती आहेत. तर हा काढा नक्की करून बघा. आणि जर कफ झाला असेल, तुम्हाला डॉक्टरकडे जायचं नसेल, तर तुम्ही हा काढा करून एक दोन दिवसासाठी जरी करून ठेवला तरी ठीक आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा बाळ जितकं जास्त ते इंटेक करेल ते खूप चांगलं आहे. जसं मी म्हणाले परत सांगेन की एक तर ते उलटी करतील, अदरवाईज ते संडासावाटी बाहेर पडेल. आणि येस सो मी आणि काही 2-3 रेसिपी दाखवणार आहे, तर त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ बनवेल. बाय.